म्हटलं की समोरच्या संघाकडे प्रसादसारखा एक मोठा बॅटर आहे, यापले अंपायरचा सिग्नल काय येईल याच्यावर देखील निर्णय अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 अंमलात आणला जातोय. नो बॉल आणि नोच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये अर्जित केली जाते. त्याच्या बरोबरीने अंपायरचा सिग्नल देखील आलाय. फ्रीडचा बॉल असेल पुढचं, म्हणजे बॅटरकडे आता या चेंडूवर लायसन आहे आणि त्या लायसनचा कशा पद्धतीने वापर होईल उडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र इनफील्ड मध्ये चेंडू अडवला गेला तोपर्यंत सिंगल कम्प्लीट झाली आणि सिंगलच्या सहाय्यानं धावपळ पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 6 सहाय्य धावसंख्येवरती. गणेशजी शेडगे गडपवाडी यांचं देखील या मंचावर सहर्ष सहर्ष स्वागत. अगदी आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिलात. गणेशजी शेडगे साहेब आपलं देखील स्वराज चषक 2024 पर्व 5 मध्ये राजूदादा बांद्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. चेतनजी शिगवण आपल्याला विनंती करतोय आपण सत्कारासाठी यावेळी या अशी सीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. त्यावेळी पुढे एकदा एक सिंगल कम्प्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने धावपळ जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 7-7 या धावसंख्येवर, 7 रन्स ऑन दी बोर्ड. आणि या 7 हा क्रमांक जेव्हा आपण पाहतो ना नेहमी आठवण होते, म्हणजे 7 हा क्रमांक माणसाच्या अगदी खूप जवळचा क्रमांक राहिलाय. म्हणजे तुम्ही जर पाहिला तर आठवड्याचे वार 7, जगातील आश्चर्य 7, इंद्रधनुष्याचे रंग 7 आणि त्याच्यानंतर लग्नात घेतले जाणारे फेरे देखील 7. त्याच्यामुळे 7 हा क्रमांक माणसाच्या खूप अगदी जवळचा राहिला आणि दरम्यानच्या काळामध्ये 7 हा आकडा आपण स्कोर कार्डवर पाहिलात. षट क्रमांक 2 मैदानामध्ये सध्याच्या घडीला सभी मांडेवर विनंती करतो आपण सत्कारासाठी या. इथे मात्र झेलवाची संधी निर्माण झाली आणि फलंदाज बाद देखील होतोय, कॅच पकडला जातोय आणि या दुसऱ्या षटकात देखील फलंदाज झाले बाद. धावफलकावर धावा झाल्या 7. प्रज्ञेश खूप चांगली गोलंदाजी करतो, आतापर्यंत 4 चेंडू फेकले तर 3 धावा खर्च केलं. 7 रन्स ऑन दी बोर्ड, शेवटचा बॉल आहे या षटकातील, मात्र चेंडूवर दिशा खराब आहे आणि पंचाचा इशारा पूर्ण पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. व्हाईट बॉल हा तुमच्या आयुष्य असं जात होतो मित्रांनो, क्रिकेट तुमच्या गतीपेक्षा दिशेला फार महत्व आहे, कारण मागच्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर वेग भन्नाट होता, मात्र क्रिकेट आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट साम्य आहे, अगदी तुम्ही कोणत्या दिशेला कोणत्या गतीने कुठे चाललाय याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय या फार याला फार महत्व दिलं जातं. यावेळी सिंगल येते, पुन्हा एकदा प्रसाद आहेत चेंडूवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये सफल झालाय आणि या 2 मदतीने षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस अर्थात साखरी संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्याच्या मोबदलात 10 या धावसंख्येवरती. चला दुसऱ्या फेरीच्या सामन्याला याच्यानंतर आपण सुरुवात करतोय. आपण विनंती करतोय श्री विगर्जन क्रिकेट संघ कोलमांडले आणि श्री बाबदेव क्रिकेट संघ मारड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पुढचा सामना दुसऱ्या फेरीतून खेळवतोय. त्याच्यामुळे श्री विगर्जन क्रिकेट संघ कोलमांडले आणि श्री बाबदेव क्रिकेट संघ मारड दोन्ही संघाच्या कॅप्टनचा विनंती आहे. आपण या 10 शिवगर्जन क्रिकेट संघ कोलमांडले आणि श्री बाबदेव क्रिकेट संघ मारड पुढची मॅच आपल्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आणि आपण टॉस साठी दोन्ही संघाला आमंत्रित करतोय. चला टाइम लिमिट्स आहे, षटक क्रमांक 3 आपण मैदानामध्ये पाहताय. पहिला बॉल डॉट आलाय, चांगली गोलंदाजी राहिली, म्हणजे प्रसादने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच्यानंतर प्रज्ञेशने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने तेजू देखील पहिला चेंडू हाताळलाय. यावेळी डॉट बॉल आलाय, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश मागवला जातोय. सेकंड बॉल तिसऱ्या षटकातील, पुढे एकदा शफल झाले, बॅकफुटला पुढे एकदा गेले, ऑनसाईडला भिरकवण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. यावेळी स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. तेजूची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. आतापर्यंत षटकात दुसरा चेंडू डॉट आलाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर धावा 10
मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. त्याचा प्रयत्न देखील मैदानामध्ये केला जातोय. एलिव्हेशन नाही या बॉलवर. पुन्हा एकदा प्रथमेश शेटू खाली आलाय आणि फलंदाज झाले बाद विकेटचं झालं पतन. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. माता अंजनी के लाल महाबली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. राम जी का परचम लहरा के आए हरे भगवान हरे. अरे दुश्मन की लंका लगा के आए हरे भगवान हरे. श्री राम जी का परचम लहरा के. मागच्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट प्राप्त झाले. धावफलक अजूनही आपण पाहिलं 10 धावसंख्येवर स्थिर आहे. 3 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे या षटकातील. तेजू खूप चांगली गोलंदाजी करतोय. 3-3 बॉल आतापर्यंत डॉट्स आलेत. चला कोलमडले संघाच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी या. कोलमडले संघाच्या कॅप्टन्स प्लीज. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल फुल टॉस होता. उडवून दिला या बॉलला. उंची जास्त गाठली बॉलने. लांबी थोडीशी कमी आहे. शेवटच्या मोमेंटला झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा गडी पास झाला. विकेटचं पतन. हरेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. तेजू 4 चेंडू फेकून झाले. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. या चषकामधली पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का. स्वराज चषक 2024 पर्व 5 आणि पर्व 5 मधील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का याचं मात्र उत्तर घेऊन जाणार हा बॉल आहे. मागच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले. धावफलकावर धावा अजून देखील 10. पूर्णपणे या मॅचमध्ये मी म्हणेल की वर्चस्व प्रस्थापित केले आहे गोलंदाजी करणाऱ्या सायगाव संघानं. राईट अमोर द विकेटनं शेवटचा बॉल आहे. उडवण्याचा प्रयत्न झाला. एज होती त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झालाय. हॅट्रिकची संधी देखील या ठिकाणी गमावली गेली. एक धाव देखील सहजरित्या कम्प्लीट झाले या बॉलवर. धावफलकावर धावा 11 झाल्यात. षटक क्रमांक 3 संपलाय आणि चौथ्या षटकासाठी मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येईल. षटक क्रमांक 4 सुरू होईल. तोपर्यंत पुढे एक सुमधुर गीत ऐकूयात आणि जसं षटक क्रमांक 4 होईल चर्चा करूयात षटक क्रमांक 4 वर देखील. नवीन गोलंदाज अनिकेत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. धावफलकावर धावा जर पाहिला तर 11-11 धावा ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 आणि अनिकेत आलाय गोलंदाजी मार्कवर. शेवटचं स्लॉग ओव्हरचं हाणामारीचे षटक. धावफलकाला 11 प्राप्त द्यायचं असेल तर मोठं फटके येणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर तो इंटेंट दानवला. प्रथमेश पुढे एकदा चेंडू खाली चाललाय. प्रज्ञेश आहे माफ करा आणि झेल टिपला जातोय. आता मात्र फलंदाज झालाय. पुढे एकदा बाद विकेटचं पतन. स्लॉग ओव्हरचं हाणामारीचे षटक. धावफल प्राप्त द्यायचं असेल धावफलकावर धावा अजून देखील 11 धावसंख्येवर स्थिर पाहायला मिळतोय. तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये 11 या क्रमांकाला मित्रांनो गोल्डन क्रमांक मॅजिकल फिगर म्हणून ओळखलं जातं. जिथे आपण ती मॅच सामना पाहिला एका बाजूला दक्षिण आफ्रिकेचा संघ होता दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा संघ होता. 11 नोव्हेंबरचा तो दिवस तारीख होती 11-11-11 आणि या दिवशी अगदी सकाळी 11:11 दक्षिण आफ्रिका संघाला या कसोटी क्रिकेटच्या मॅचमध्ये 111 धावाची गरज होती आणि तेव्हापासून अगदी क्रिकेटच्या इतिहासामध्ये 11 या क्रमांकाला मॅजिकल फिगर गोल्डन क्रमांक म्हणून पाहिलं जातं मानलं जातं आणि सध्याच्या घडीला हाच क्रमांक आपण ऑन द बोर्ड स्कोर कार्डवर पाहत आहे. पुढे एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होतो. अगदी यावेळी डॉट बॉल आलाय. आता फलंदाजांना समजणं गरजेचं आहे कारण क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर. क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे तुम्हाला क्रिकेटची जी लाईफ लाईन आहे सिंगल डबल त्याच्यावर देखील काम करणं फार गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये चित्र नाही आहे. धावफलक अजूनही 10 धावपैकी स्थिर. दोन्ही पाहिलं तर 2 बॉल जे आहेत ते डॉट आलेत. पुढे एकदा या चेडूला अगदी खोदून काढले. कव्हर पॉईंटला चेडूला अडवलं जातं. सिंगल मात्र कम्प्लीट झाली आणि या सिंगलच्या सहाय्याने 12 रन्स 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झाले, 2 चेंडूचं चौथं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी पुन्हा एकदा उडवलंय बॉलला, शॉर्ट ऑफ पुलचा हल्ला चढवला. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषे पलीकडे, मॅग्निफिसियंट स्ट्राईक आहे. यावेळी आला एक मच निडेड षटकार, चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अगदी शेवटच्या क्षणी षटकार आलाय, मात्र रणनीती थोडीशी खराब राहिली आहे मॅच मध्ये बॅटिंग करत असताना साखरी संघाची, कारण क्रिकेटचा खेळ प्रत्येक बॉल हा स्लॉट मध्ये मिळत नाही. यावेळी खराब बॉल होता, अगदी उडवलाय त्या बॉलला, एलिव्हेशन प्रॉपर झालं नाहीये. झेल खूप चांगला आहे, जजमेंट खूप सुरेख आहे. यावेळी झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय आणि षटक क्रमांक 4 देखील संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर साखरी संघानं धावफलकावर धावा लगावल्या, 19 धावांचे टार्गेट सेट झाले. येणारे बॉल आहे 20 आणि 20 मध्ये मॅच मध्ये टार्गेट ठेवले गेले 19 धावांचं. आणि जसं मॅचला दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तोपर्यंत जावेत पुढे डीजे मास्टरकडे. ऐकूयात एक सुवर्णगीत. साखरी संघ मित्रांनो टीम मीटिंग घेऊ नका आणि तोरी क्षेत्राशी सजवून घ्या, त्याच्या बरोबरीने सायगाव संघाला देखील विनंती असेल. सलामीची जोडी आपण बैठकामध्ये दाखल करा. आपण सध्याच्या घडीला जी स्पर्धा पाहत आहे, स्वराज राधव बांद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वराज चषक 2024 पर्व 5 थरार अगदी मगापासून उल्लेख केला जातोय. स्वराज बर्थडे 17 आहे, मात्र आजपासून बर्थडेची तयारी, त्याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा नित्य नियमाने दरवर्षी आपण पाहत असतो. आणि अगदी आज देखील पर्व 5 मध्ये ही स्पर्धा दाखल झाली आणि अगदी दैदिप्यमान भव्य दिव्य आयोजन, जिथे 16 संघाचा सहभाग, एक प्रेक्षणीय मॅच देखील या स्पर्धे दरम्यान आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात दुसऱ्या फेरीला देखील सुरुवात होईल, जिथे आपण पहिलीच मॅच खेळताना शिवगर्जन क्रिकेट संघ कोलमांडले, विपक्ष श्री बाबदेव क्रिकेट संघ मारळ, या दोन संघाला देखील थोड्याच वेळात दुसऱ्या फेरीच्या पहिल्या मॅचसाठी आपण पाहणार आहोत. विद्यमान मॅच जर पाहिली तर एका बाजूला साखरीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव. सायगाव संघाने मॅच मध्ये टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडला, गोलंदाजी करत असताना धावफलकावर 18 धावांपर्यंत रोखलं साखरी संघाला. 19 धावांचं टार्गेट आहे. चला बॅटर सायगाव संघाला विनंती, बॅटर दाखल करा मैदानामध्ये, कारण क्षेत्ररक्षण सजवून झालंय, उशीर झालाय, कारण क्रिकेटमध्ये वेळेला फार महत्व आहे. खातत्याने आपण उल्लेख करतोय की वेळेपेक्षा मोठं क्रिकेट नाहीये, क्रिकेटपेक्षा मोठी वेळ नाही आणि वेळेपेक्षा आपण मोठे नाही आहोत. त्याच्यामुळे वेळेवर काम करणं, वेळा वाचवणं, वेळेवर थोडस गांभीर्याने विचार करणं हे फार गरजेचं आहे. चला साईगाव प्लीज शेवटचा कॉल करतोय प्रसाद आणि त्याच्या बरोबरीने जर पाहिलं तर प्रज्ञेशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. टार्गेट आहे 20 बॉल मध्ये 19 धावांचं. मात्र जर क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये एक वाक्य खूप छान आहे, क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतंही टार्गेट ही विजयाची गॅरंटी देत नाही, कारण क्रिकेटमध्ये बऱ्याचशा अशा घटना घडताना पाहिल्या. ज्यावेळी 2006 तुम्हाला अजूनही सामना आठवतो, ज्यावेळी जॉन्सबर्गच्या मैदानामध्ये तो सामना झाला होता, 434 धावांचं टार्गेट ज्यावेळी ऑस्ट्रेलियन संघानं सेट केलं, त्याच्यानंतर कोणी विचार देखील केला नव्हता की साऊथ आफ्रिका संघ एवढ्या स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप समोर तो सामना जिंकेल. मात्र एक चेंडू राखत असताना 434 धावांचं टार्गेट देखील त्या मॅचमध्ये चेस केलं होतं. हर्षल गिप्सची मातब्बर इनिंग म्हणून क्रिकेटचा खेळ आतापर्यंत सांगत आलाय, शिकवत आला, आम्हाला दर्शवत आलाय, आम्हाला इंडिकेट करत आलाय.
की कोणतंही टार्गेट क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही, कारण तुम्ही सुरुवात कशी करताय क्रिकेटमध्ये हे फार महत्वाचं नाहीये, मात्र तुम्ही शेवट कशी करताय अंत भला तो सब भला आहे. मॅचमध्ये साखळी संघाची सुरुवात मी म्हणेल खराब झाली, मात्र क्रिकेटमध्ये बॅटिंग केल्यानंतर बॉलिंग देखील तुम्हाला संधी देते, आणि त्या संधीचा तुम्हाला फायदा करणं, त्या संधीचा उपयोग करणं, संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. लेट्स प्लेचा इशारा आलाय, पहिलं षटक घेऊन गोलंदाज अनिश आहे गोलंदाजी माकवर राईट अमोर द विकेट ना उडवलं या बॉलला, अगदी बॅटची एज घेत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय, मैदानाची आउटफील्ड खूप फास्ट आहे, थर्ड मॅन झोन मध्ये बघता बघता पहिला चेंडू बघालाय, एक नशीब असा चौकार फोर राईट अमोर द विकेट ना मैदानाची आउटफील्ड खूप फास्ट आहे, थर्ड मॅन झोन मध्ये पहिल्याच बॉलवर चौकार आलाय, चौकारानं सुरुवात झाली, 19वा टार्गेट आहे आणि सुरुवात खूप चांगली. दुसरा बॉल थोडासा वेट ट्रान्सफर केला, जागा बळवण्याचा प्रयत्न झाला, ऑफसाईडला बॉलला खेळायचं होतं, मात्र बॅट हँड बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट, यावेळी डॉट बॉल आलाय, कम बॅक केलंय गोलंदाजानं, आणि क्रिकेटचेच वैशिष्ट्य राहिले, एका चेंडूवर फलंदाज आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र गोलंदाज आपला पलटवार करत असताना मैदानामध्ये सातत्याने आपण पाहता. पुढा एकदा खराब रणनीती, म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र समोरच्या दिशेला जो तुमचा बॅटर आहे म्हणजे प्रसाद या संघाचा हुकमेकर राहिलाय, त्याला स्ट्राईकवर आणणं, स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे, मात्र ते चित्र नाही आहे मॅचमध्ये. पहिल्या चेंडूवर थोडासा नशिबाची साथ, त्याच्यानंतर दुसऱ्या दोन बॉलवर जर पाहिलं तर बोलबाला राहिलाय गोलंदाज अनिश चौकार, त्याच्यानंतर लगातारचे दोन बॉल डॉट आलेत. 19वा पाठलाग, तीन बॉलवर आतापर्यंत धावफलकावर धावा झाले चार, पाच चेंडूचं षटक आहे. पुढे एकदा अक्रॉस गेले, मारण्याचा प्रयत्न होता नॉर्थ साईकिनला, प्रसाद धाव घेण्याचा मानस जाणवला, स्वतःला थांबवलं आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय, म्हणजे जवळजवळ चार चेंडू फेकून झालेत आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर गोलंदाज अनिशनं कमबॅक केलाय, अक्षरशः जखडून ठेवलं, रोखून ठेवलंय बॅटर प्रज्ञेशला. बरोबर, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, म्हणजे क्रिकेटला जर मी पाहिलं ना तर क्रिकेटवर तुम्हाला बॅरेटवर खेळ करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह इंटेंट, पॉझिटिव्ह माइंडसेट, क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्या प्रकारची रिक्वायर्ड रन रेट आहे त्या प्रकारचा खेळ होणं गरजेचं आहे. यावेळी संधी निर्माण झाली आहे, अगदी मिडॉनच्या हातामध्ये झेल दिलाय, पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र कम बॅक केलं अनिशनं. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकाच्या अखेरीस सायगाव संघ जाऊन पोहोचलाय लॉस ऑफ वन विकेट, फोर रन्स इज डीजे. चला फिल्डिंग करणारा संघ साखरी, 15 मिनिटाचा वेळ आहे आणि या 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं जर कम्प्लीट झाली नाही तर चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक तुमचा जो खेळाडू आहे तो 30-yard circle आतमध्ये उभा करावा लागेल. त्याच्यामुळं वेळेचं बंध, वेळेचं निर्बंध हे पाळणं गरजेचं आहे. वक्त पे तय करो आपको क्या करणं आहे, नाही तो वक्त तय करेगा आपका क्या क्या करणं, म्हणून वेळेला गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे. वेळेचं तुम्ही सरबण करा, वेळ तुमचं सरबण करेल, वेळेला तुम्ही मान द्या, वेळ तुम्हाला नक्कीच मान देईल. आज जर आपण या मॅचमध्ये समीकरण पाहिलं तर येणारे 15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी सायगाव संघाला आहे 15 धावांची गरज. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी हरीच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली आहे. पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर मात्र गोलंदाज अडेशनं अगदी सुरेख कमबॅक, म्हणजे क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक, आणि ते चित्र आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 3 चेंडू डॉट, त्याच्यानंतर मात्र प्रज्ञेशला माघारी परतवलंय. नवीन बॅटर तेजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला फार महत्वाचा नाव प्रसाद, पहिलाच बॉल अगदी क्रिकेटचा मादक चौधरी इनफील्डच्या डोक्यावरून पुन्हा एकदा उडवून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय पॉईंटच्या डोक्यावरून, तोपर्यंत मात्र चेंडूला अडवलं जात आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये आणि 2 धावा बघता बघता सहजरित्या अर्जित झाल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकाने प्राप्त केला आकार, जाऊन पोहोचतोय 6 runs. प्रसाद म्हणजे मॅच जिंकायची असेल तर प्रसादला शांत करणं फार गरजेचं आहे, कमबॅक करायचं असेल तर प्रसादची विकेट ही मात्र घेणं फार गरजेचं आहे, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे, अनुभव आहे. यावेळी स्त्रीची ड्रीमर सीट जसा मी उल्लेख केला, अगदी उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि कधी कधी मित्रांनो म्हटलं जातं की प्रवाहाच्या उलट्या दिशेने पडणं कधी कधी आपल्याला अंगलटी येते, आणि मात्र प्रसादच्या अंगलटी आलाय, अगदी बॅट उलटी केली आणि स्टंपचा वेध घेणार हा बॉल यावेळी प्रसाद विकेट उडवलं या बॉलला, अगदी बॅटची एज घेत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय, मैदानाची आउट.
थँक्यू थँक्यू. नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खराब रणनीती साईगाव संघाची. मी खास करून मी म्हणेल की जर प्रसादला हेच प्रयत्न करायचे तर प्रसादला मात्र जी पॉवर प्ले षटक होतं त्याच्यामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं होतं. कारण क्षमता थोडीशी वेगळी रणनीती वापरली. नॉन स्ट्राईक इनला राहिले प्रसाद स्ट्राईकवर आले नाहीत. पहिल्या चेंडूवर चौकार आला त्याच्यानंतरचे चार बॉल वेस्ट गेले. स्ट्राईक इनला आले त्याच्यानंतर जर आपण पाहिलात तर पहिल्या चेंडूवर दोन धावा आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र थोडस मी म्हणेल की खराब शॉट सिलेक्शन. म्हणजे जेव्हा आपल्या बॅटमधून सरळ बॅटने रन्स येतात त्यावेळी उलटा बॅटचा प्रयत्न करणं हे थोडस जोखमीचं काम मानलं जातं. जोखीम स्वीकारली कारण नेहमीच म्हटलं जातं रिस्क ही अशी गोष्ट राहिली आहे. रिस्क जर आपण पाहिली तर झालं तर आबाद नाही तर बरबाद. यावेळी बरबाद केले प्रसादला. प्रसाद बाद झालाय. नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जवळजवळ दोन बॉल फेकून झाले हरीच्या माध्यमातून. 19 धावांचं टार्गेट आहे. मी सुरुवातीला देखील उल्लेख केला की क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. कारण 20 बॉलमध्ये 19 धावा करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा अगदी चिप केले बॉलला. नो मॅच स्टँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. स्वीपर कव्हरून अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल कोणत्याही प्रकारची जोखीम नाहीये दोन्ही बॅटरच्या दरम्यान. एवढी सिंगल अंकित झाले आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुन्हा एकदा 7-7 या क्रमांकावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज हरीश पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या. दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त झाले आणि आता मात्र सिंगल अगदी सावध पवित्र दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहत आहे. टार्गेट छोटं आहे मात्र त्या पद्धतीचा खेळ देखील मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. कारण बॉलिंग खूप सुरेख सुंदररित्या आतापर्यंत चालू आहे. उडवला या बॉलला क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि जर पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार जेल झाला ड्रॉप. येतो ह्या षटकार अगदी नऊ संजीवनी निर्माण करणारा षटकार होता. बॅकफुटला गेली अगदी शॉर्ट लेनचा चेंडू होता. ऑफसाईडच्या बराचसा बाहेर बॉल. वेट ट्रान्सफर केलं अगदी प्रॉपर कलेक्शन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून छोटूला उडवून दिलं. 6 धावांसाठी 6 धावेने धावफलक 13 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल आहे. स्कूप करायचं होतं एक वेगळा फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. मात्र सिंगल येते. पंचांचा इशारा देखील येतोय. 22 माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23-23-22 आणि या 22 माध्यमातून एक धाव मात्र स्कोर कार्डमध्ये अर्जित केली जाते. 14-14 धावा धावफलकावरती. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगली रणनीती राहिली होती. मात्र जसं एक षटकार आला तिथून मात्र मी म्हणेल की कॉन्फिडन्स बिल्ड झालाय दोन्ही बॅटर्समधला. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 10 बॉल आहेत, माफ करा, 10 बॉलमध्ये 5 धावा करायचे आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 0.5 सरासरीने खेळ करायचा आहे. उत्कर्ष याला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर उतरवलं जात आहे. आता उत्कर्षकडे नजर आहेत कारण उत्कर्षाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. उत्कर्ष ऑन द बॉलिंग एंड त्याला उतरवलं जात आहे. 5 चेंडूवर 10 चेंडूवर 5 धावा डिफेन्स करायचे. क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचं गेम अप अनप्रडिक्शन म्हणजे जर तरचं भाष्य करणारं खेळ म्हणजे क्रिकेट. प्रत्येक चेंडूवर एक वेगळं समीकरण, एक वेगळं गणित, एक वेगळं चित्र डोळ्यासमोर निर्माण करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि याच क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. यावेळी सोडले बॉलला, अगदी जर पाहिलं तर वाईट बॉल होता. चेंडू लॉंग स्टॉप झोनमध्ये चाललाय सीमारेच्या पलीकडे. यावेळी आलाय पुन्हा एकदा वाईट प्लस चौकार. चला तेजू विनंती आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. सायगाव संघाकडून तेजू आपण विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. आपल्या दरम्यान पुन्हा एकदा नरेंद्रजी कामतेकर जोडले जातील. मी विनंती करतोय नरेंद्रजी आई आगिका आखो देखा हाल सुनावणी केली. Thank you.
चला महेश जावळे आपण विनंती करतो आपण देखील या आपल्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅच देतो तेजू।